खरंच एक वडगावच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे की आज सगळ्यांना माहिती आहे, सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, सेंद्रिय शेती ही काळाची गरज झालेली आहे. केवळ रासायनिक खतं वापरून आपण कोणत्याही प्रकारचं पीक उत्पादन घेऊ शकत नाही. आणि जर पिकांना सेंद्रिय खतं द्यायची असतील तर ती बाजारातून विकत आणून वापरणं आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही. तर आपल्या शेतामध्ये जो काय उपलब्ध काडी कचरा आहे, पालापाचोळा आहे, त्यापासून एक चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत कसं बनवावं यासाठी आपल्या वडदगावचे सुपुत्र कौस्तुभ येद्रे साहेब यांनी पुढाकार घेऊन, मी तर म्हणेल महाराष्ट्रातील पहिली शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत निर्माण करणारी त्यांनी यंत्रणा सुरू केलेली आहे. तर आज या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. कृषी विभाग नेहमी त्यांच्यासोबत राहील आणि आपण सर्वांनी देखील त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन आपली शेती जास्तीत जास्त सेंद्रिय खतं निर्माण करून चांगल्या पद्धतीने करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अजून एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो की आज आपण वर्षानुवर्षे भाजवळ करून भात शेती करत आहोत, परंतु आपण जर थोडंसं बाहेर जाऊन पाहिलं तर आपल्यासारखी भाजावळ करून भात शेती कुठेही केली जात नाही. भाजावळ न करता देखील भात शेती होते. भाजावळीसाठी तुम्ही जे काय सगळा काडी कचरा वापरत आहात याचा वापर करून आपल्या येत्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं खत तयार केलं आणि ते जर आपल्या भात पिकाला वापरलं तर निश्चितपणे आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.